नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा योजनेविषयी माहिती पाहू जी मध्य प्रदेशामध्ये लोकप्रिय ठरली व त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने पण ती योजना चालू केली. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेतील नियम व अटी व योजना आपण थोडक्यात सोप्या भाषेत समजून घेऊ. वय 21 ते 60 वर्षे, दरमहा 1500 रुपये मिळणार. दरवर्षी शासन 46,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार. अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून. सदर योजनेची पात्रता पुढील प्रमाणे: अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, 60 वर्षापेक्षा जास्त वय नसावे. या योजनेत अपात्र कोण असेल? 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे, घरात कोणी टॅक्स भरत असेल तर, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर, कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर, कुटुंबातील सदस्याकडे 4-चाकी वाहन असेल तर, ट्रॅक्टर सोडून यामध्ये ट्रॅक्टर जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक व फोटो. मित्रांनो, अशा शासकीय योजनेची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.